मैं सीधे सीधे वसंत राव जी इंगोले जो यवतमाल से हमारे बीच हैं, मैं उनसे विनती करता हूं, मराठी के कलाकार हैं, वो प्लीज माइक पर आए और अपनी रचनाएं, अपने हास्य के आइटम आपके सामने पेश करें। मुशायरा समिति जो आमा कलावंतांना आमचा कला दाखविण्याचा चान्स दिला, जी संधी दिली आणि जो योगायोग घडून आणला त्याबद्दल समितीचे मी येथे आभार व्यक्त करतो। आणि एखादा किमती हिरा अचानक लाभल्यानंतर जसा मनाला आनंद होतो तसा आपल्या या भरगच्च उपस्थितीने आमच्या मनाला आनंद झाला म्हणून आपल्या सर्वांचे मी येथे शब्दरूपी सुमनांनी स्वागत करतो। आणि मी माझ्या एका छोट्याशा कार्यक्रमाला सुरुवात करतो। मंडळी, सध्याच्या युगामध्ये रडणं खूप सोपं झालेलं आहे आणि हसणं खूप कठीण झालेलं आहे। साखर आणायला गेलो तरी आपल्याला रड येते, पेट्रोल भरायला गेलो तरी रड येते, तुरीची डाळ जरी घ्यायला गेलो तरीही रड येते, शाळेत ॲडमिशन घ्यायचं असलं तरीही रड येतोय, असं वातावरण झालेलं आहे। आणि हसणं हे स्वास्थ्याकरता गरजेचं झालेलं आहे, असं गढूळ वातावरण झालेलं आहे। आणि हे गढूळ वातावरण या कवी संमेलनाच्या माध्यमामधून आपल्याला स्वच्छ करायचं आहे। कारण वातावरण असं झालेलं आहे मंडळी, एकदाची गोष्ट आहे, एका हॉटेलमध्ये मी गेलो असता वेटरला पाणी प्यायला मागितलं तर त्या वेटरने मला बोटं बुडून ग्लासमध्ये पाणी प्यायला दिलं। माझा दिमाग गरम झाला, मी त्याला दाटलं, अरे ये मूर्खा इकडे ये म्हणलं, बोटं बुडून तू पाणी देतं म्हणलं, ज्या हाताने तू टेबल पुसतं आणि तेच बोटं तू त्या ग्लासमध्ये बुडवले आणि मला पाणी प्यायला देतं म्हणलं, थांब तुझी कंप्लेंट करतो म्हणलं तुझ्या मालकाजवळ, कुठं आहे म्हणलं तुझे मालक, वर आहे म्हणे, त्यानं बोटं बुडून मला पाणी दिलं मंडळी, म्हणून त्याची कंप्लेंट करण्याकरता त्याच्या मालकाकडे गेलो तर त्याचा मालकच पियाच्या पाण्याच्या टाक्यात पोहत होता। बोला साहेब म्हणे, अरे काय बोलू राजे, बोलाल तरी तुम्ही तोंड ठेवलं का म्हणलं। खाली आलो तर वेटर म्हणे, काय झालं म्हणे साहेब, अरे मालकापेक्षा 10 पट तू चांगला आहे म्हणलं। बाहेर गेलो तर एका तरुणाने दुसऱ्या तरुणाचे कॉलर पकडली आणि लेकाचे एका बुक्कीनं 64 जातच पाडून टाकतो म्हणे। पुन्हा माझा दिमाग गरम झाला, अरे ये मूर्खा म्हणलं, माणसाला किती दात असते हे तरी तुला माहीत आहे का नाही म्हणलं। तेव्हा तो मला कसा म्हणते, साहेब म्हणे मला माहीत आहे म्हणे तुम्ही मनात भादर असाल म्हणून तुमचेही पकडले म्हणे, त्यात मान सन्मान लहान मोठा काही काही उरलेलं नाही मंडळी, याकरता संस्काराची गरज आहे। आणि संस्काराचा गुरु असते आपली आई, म्हणूनच या आईचं वर्णन करताना संतांनी, मोठमोठ्या कवींनी, महापुरुषांनी, युगपुरुषांनी सुद्धा म्हटलेलं आहे की धरती आणि आकाशाचा जरी एवढा मोठा केला कागद, समुद्र आणि गंगा सिंधू सरस्वती यमुना कावेरी गोदावरी गया गंडकी नर्मदा भीमा चंद्रभागा ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्याची जरी केली शाही, तरी या आईच्या ममतेचा निबंध एवढ्या मोठ्या कागदावर सुद्धा मावणार नाही। परंतु त्याच आईची संख्या दिवसेंदिवस कमी कमी होत चाललेली आहे, भ्रूण हत्या होऊ लागलेल्या आहे, म्हणून संस्काराची गरज आहे मंडळी। परंतु एकदाची गोष्ट आहे, एका खेडेगावामध्ये गेलो होतो, एक 15 वर्षाचा मुलगा आंबे तोडून राहिला, चोरून राहिला, मी त्याला दाटलं, कारे म्हणलं आंबे चोरतं नाही म्हणलं, थांब म्हणलं तुझ्या वडिलाला सांगतो, तर तो म्हणाला जा ना साहेब म्हणे, माझे वडील माझं काहीच करू शकत नाही म्हणे। मी म्हणलं कशाहून, वरच्या शेंड्यात पहा म्हणे, माझे वडील आंब्याच्या शेंड्यात पोतं घेऊन आंबे तोडत आहे म्हणे। आता वडिलावर संस्कार नसले तर मुलावर कसे करेल, म्हणून वडिलावरती चांगले संस्कार आपल्याला करायचे आहे। कारण चांगले संस्कार केले तर त्यांच्याकडून आपला मान होईल आणि संस्कार केले नाही तर त्यांच्याकडून आपला अपमानसुद्धा होईल। कसा, एकदाची गोष्ट आहे, एक पती आणि पत्नी दोघंही पिक्चर पाहत होते, पिक्चर काही वाईट नव्हता, शोले पिक्चर चालू होता, तेव्हा पत्नी पतिराज पत्नीला कसे म्हणाले, काग म्हणे शोले पिक्चर पाहायचा का म्हणे, अहो पहा ना म्हणे, पण सोबत आपला 9 वर्षाचा पिंट्याय पाहत आहे म्हणे, पिक्चर जरी चांगला असेल तरी त्याचे डोळे खराब होईल म्हणे, त्याला धपकाव म्हणे, तो माझा ऐकून नाही राहिला म्हणे। तेव्हा त्याचे वडील त्याच्यावर रागावले, झोपले म्हणे पिक्चर पाहायचा नाही म्हणे, पिक्चर जरी चांगला असेल तरी तुझे डोळे खराब होईल, झोप म्हणे, थंडी आहे म्हणे, कालच 2000 रुपयाचं ब्लँकेट आणलं म्हणे, हे पांघरून घे तोंडावर आणि झोपून जा म्हणे। झोपला तो, कायचा झोपते मंडळी, त्यानं हळूच खिशातली पेन काढली आणि त्या 90
ब्लँकेट ला छिद्र पाडलं आणि त्याच्यातून तो पाहून राहिला शोले. पतिराज म्हणाले, काग म्हणे आपला पिंट्यात झोपला म्हणे, तू आपल्यासाठी चहा मांड म्हणे, आता डान्स आहे म्हणे बसंतीचा, जब तक है दम तब तक मै नाचूगी. मग तिनं चहा आणला, बसंतीचा डान्स सुरू झाला. डान्स संपला, याने टी व्ही म्यूट केला आणि पत्नीला कसा म्हणतो, पतिराज काग म्हणे हेमा मालिनी किती सुंदर होती म्हणे. मग मी काय सुंदर नाही का म्हणे, नाही ग तू चांगली आहे म्हणे, पण तिचे डोळे किती मोठे मोठे होते म्हणे. मग माझे काय डोळे शेंगदाणे एवढ्याले आहे का म्हणे, नाही ग तुझे डोळे मोठे मोठे आहे म्हणे, पण ती किती सुंदर डान्स करीत होती म्हणे. मला नाही येत बाई म्हणे डान्स, अगं नको नाचू म्हणे, आपला पिंट्यात झोपला दोन ठुमके तर मारून दाखव म्हणे. तेव्हा त्या पिंट्यानं झट्ट दिशा तोंडावरती ब्लँकेट काढलं आणि आपल्या आईकडे पाहत कसा म्हणाला, बसंती इस कुत्ते के सामने तू अपना नाच मत दिखा बोले. अरे राम 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 राम, ज्या लहान मुलांच्या तोंडामधून असे अपशब्द आपल्याला ऐकायला मिळतात तरी आपण संस्कार करत नाही, केवढी मोठी शोकांतिका. म्हणून आपण मुलांवरती संस्कार हे केले पाहिजे, वेळीच संस्कार करा. एकदा त्याचं वय झाल्यानंतर त्यांना त्यांचं काही महत्त्व राहणार नाही. कारण एकदाची गोष्ट आहे, एक तरुण मुलगी विहिरीचं पाणी करताना पडली, पडल्यानंतर 1000-1200 लोक तिथं जमले, एकानंही हिंमत नाही केली, ती मुलगी डुबायची निघायची डुबायची निघायची. आणि अशा परिस्थितीमध्ये एक तरुण त्या विहिरीमध्ये उडी टाकताना दिसला. जशी त्या तरुणाने उडी टाकली तेच त्या तरुणाने त्याच्या त्या तरुणीने त्याच्या कमरेला पकडले. मग लोकांनी बंगळी टाकली आणि त्यांना वर काढले. वर काढल्यानंतर सोयब भाई सारखे सज्जनग्रस्त तिथे आले आणि म्हणाले, अहो थांबा म्हणे साहेब, ही तरुण मुलगी पडली, एकाने हिंमत नाही केली, या तरुणाने हिंमत केली, याचा आपण या स्टेजवरून सत्कार करू म्हणे. दुसरे सज्जनग्रस्त म्हणाले, सोयब भाई म्हणे सत्कार कशाला, पत्रकार लोक आहे म्हणे, याचं नाव शौर्य पुरस्काराकरता राष्ट्रपतीकडे मी पाठवतो म्हणे, काही हरकत नाही म्हणे. मग पत्रकार लोकांना बोलावले, त्याचा सत्कार झाला. त्या पत्रकार लोकांनी त्याची मुलाखत घेतली, का रे बाबू म्हणे ही तरुण मुलगी पडली विहिरीत, एकानं हिंमत नाही केली, तूच कशी काय केली म्हणे, तुझं नाव आम्हाला शौर्य पुरस्काराकरता पाठवायचं आहे म्हणे. तर तो तरुण मुलगा कसा म्हणाला पत्रकारांना, साहेब ते पुरस्कार गेला म्हणे धोड्यात. मला त्या गर्दीत मागून कोणा ढकललं त्याचं नाव सांगा म्हणे आधी. म्हणून वेळीच आपण संस्कार केले पाहिजे. आणि आपल्या भारताची लोकसंख्या खूपच वाढत आहे, अशा परिस्थितीमध्ये एक म्हातारा आणि म्हातारी महाराष्ट्र दर्शनाकरता निघाले. एसटीत खूपच गर्दी होती, म्हणून म्हातारा आपल्या धर्मपत्नीला कसा म्हणाला, शेवंते काय म्हणता व शेवंते शेवंते, आता काय मी 70 वर्षी पळून जाणार आहे का कोणासोबत? नाही ना हो, तू याची नाशिक बोंगाळ्यासारखी काऊन करत? अहो या गाडीत खूपच गर्दी आहे, या गाडीनं चालतं का दुसऱ्या गाडीनं चालतं एवढंच मला मनाचं आहे, तर तू एकदम बोंगळाचीच करतं. आता यान त्या गाडीनं काय लो, कोण्या बी गाडीत गर्दीच आहे, व्हा नाव जराच्या समोर इथूनच पाहतात. होतो ना हो, तू इची नाशी लिचोंडे घेतल्यासारखी गायली मला बोलतं. आणि म्हातारा आपल्या 4 नंबरच्या चष्म्यामधून कंडक्टरच्या सीटू जवळ जाऊन उभा राहिला आणि कुठे जागा दिसते का म्हणून शोधू लागला. तर म्हाताऱ्याला मध्य एसटीमध्ये डावीकडच्या 2 खुर्च्या खाली दिसल्या, म्हणून म्हाताऱ्याला आनंद झाला. म्हणून म्हातारा पुन्हा आपल्या धर्मपत्नीला म्हणाला, शेवंते अहो नाही गेली ना कुठे, विश्वासच नाही बापा बुड्याले. अहो तसं नाही बिचारे, इथं 2 जागा आहे, हाय तर धरा ना मग, पूर्वजन्माचं आपलं पुण्य, एवढ्या गर्दीत आपल्याला जागा भेटली. ही अशी काडी बिडी देऊ का वो? काडी बिडी नका देऊ, मी येतो सोपा सोपानं. ही अशी पाहिजो मंदात गाठोडा आहे, या वयात पडायला जमत नाही, पडलं की मोडलंच आहे. ये अशी आणि होय तिकून खिडकीकून वारांनी, तुले खिडकीकून आवडते ना, हो वो बस मुकाट्यानं. आता माय बाई इथं तर दसत्या आहे वो ठेवून, असे ना हो मला म्हणतो विश्वास नाही, तुले आहे का विश्वास? आता ते दसत्या का मी चोरणार आहे का, पिकल्या केसाले बट्टा लावणार आहे का बस मुकाट्यानं? नाही तर नागरं दाबलेले हात आहे, एक का बसली कानपट्टी तर सरकारी दवाखान्यात भरती करेल. मारा ना तुमच्या हातानं मेले तर मी स्वर्गात तरी जाईल. पहा मंडळी जुन्या लोकांचे विचार. बस मुकाट्यानं तेपा ड्रायव्हर आला, गाडी सुरू होती. आता
आणि तेवढ्या दोन तरुण म्हाताऱ्याच्या मागे येऊन उभे राहिले आणि म्हणाले, वा बा काय रे उठा, तिथून ती जागा आमची आहे. ती कायची जागा रे? आम्ही तिथं दस्त्या ठेवल्या होत्या. आणि दस्ती ठेवल्यानं काय तुझी जागा होते का रे? हो, दस्ती ठेवल्यानं आमची जागा होते. आणि कुठं चालले रे तुम्ही? चंद्रपूरला चाललो आम्ही, रेल्वेत जागा निघाल्या म्हणते. मग चंद्रपूरले कायले जाता रे? इथं श्रीरामपूरच्या बँकेत जा आणि ते साहेब जर बाथरूमले गेले तर त्याच्या खुर्चीवर दस्ती ठेवून द्या आणि बसून जा. तसं नसते आबा. बापा तुम्हीच तर म्हणता दस्ती ठेवल्यानं माझी जागा होते म्हणून. अबे दस्ती ठेवल्यानं जर तुझी जागा होत असेल तर मी बी माया शेवंतीचं झोऱ्यातलं लुगडं काढून टाकू का एस टीवर आणि जाऊ का सिधी एस टी घराकडे घेऊन? अबे आमच्या काळात आम्ही बी जवान होतो तर म्हातारा म्हातारी दिसले तर झट्ट दिशा आम्ही उठो आणि त्याले बसायला जागा देऊ. आणि तुम्ही इथून 3 रुपयाची फाटकी दस्ती टाकून म्हाताऱ्या माणसाचा अपमान करता? तर मंडळी, वरिष्ठांचा मान करा, वरिष्ठांचा सन्मान करा, हाच या जोक मागील उद्देश होता. आणि यानंतर प्रादेशिक विनोदी बातम्या मी सादर करतो. मंडळी ऐका, नमस्कार. आकाशवाणीचं विनोदी केंद्र आहे. 99,92,92,960 किलोमीटर म्हणजेच मंगळ ग्रहाच्या ईशान्य कक्षेपासून थेट 300 प्रकाश वर्ष दूरवर असलेल्या पिवळ्या पितांबरी पर्वतावरून पांढरकवड्याच्या पांढरंग पाटलाच्या पोरीच्या पोराचा पोरगा प्रकाश पोकळतोंडे प्रकाशाच्या वेगाने प्रादेशिक बातम्या प्रसारित करीत आहे. काल धामणगावरून यवतमाळ येणाऱ्या एका जीपला एका ट्रकची जबरदस्त धडक लागल्यामुळे एकाचे शर्ट फाटले तर दुसऱ्याची बनियान. मात्र ट्रक चालकाची नुकतीच 2 वर्षापासून वापरत असलेली दस्ती हरपल्याबद्दल त्या भागात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. काल नागपूरवरून नांदेडला जाणारी बस क्रमांक 43302010 क्रमांकाची बस केळाच्या शेलट्यावरून घसरून एसटीने 4 कोलाटण्या खाल्ल्या. त्यात गाडी चपली परंतु गाडीला अजिबात मार नाही. मात्र ही बस घसरत घसरत जाऊन रोडच्या तुरुंब भरलेल्या पाण्याच्या विहिरीमध्ये पडली. हे दृश्य पाहणाऱ्या एका आसक्त माणसाने क्षणाचाही विलंब न करता स्वतःच्या गळ्यातील टाईत तोडून एस टीच्या मागच्या शिडीला बांधला व एस टीला वर उचलण्याचा जीवापार प्रयत्न केला. परंतु टाईतच तुटल्यामुळे हा ग्रस्त एस टीचा वर उचलू शकला नाही असं त्यानं चौकशी अंतिम श्री चंपतराव चादर पांगरे यांना सांगितलं. म्हणून एस टीतील साठ्यासाठी समाज माणसांना जलसमाधी मिळाल्यामुळे एस टी महामंडळानं प्रत्येक मृतकाच्या नातेवाईकास एक एक हात रुमाल दिल्याचे आश्वासन जाहीर केले आहे. काल अमेरिकावरून लंडनला जाणारं बोईंग 747 जातीचं विमान लहान मुलं उडवीत असलेल्या पतंगाच्या धाग्यात गुरफटल्यामुळे 3 तास उशिरा पोहोचलं. तसेच एकाच्या लेकेच्या सुनीच्या मायाच्या मावस भावाच्या जवायानं त्याच्या आतोभावाच्या काकाच्या दादाच्या मामसासऱ्यानं त्याच्या चुलत पुतणीच्या आकड सासूच्या पुतणीचा 53वा वाढदिवस साजरा केला. त्या प्रत्येक रात्री 10:30-10:30 मुक्याच्या भाषणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मुक्याच्या भाषणाला बऱ्याच बहिऱ्या लोकांनी गर्दी केलेली होती. त्यानंतर त्याच जागेवर लंगड्याचा डान्स सादर करण्यात आला आणि लंगड्याचा डान्स पाहण्याकरता सुद्धा जिल्ह्यातील बरेच आंधळे एकत्रित आलेले होते. आणि शेवटी ऐका हवामान वृत्त. कुलाबाबे शाळेनं दिलेल्या माहितीनुसार उन्हाळ्यामध्ये ऊन राहील, पावसाळ्यामध्ये पाणी राहील आणि हिवाळ्यामध्ये थंडी राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला. आणि याबरोबर चाचा ठक बातम्या संपल्या. नमस्कार. अपनी नाक से बांसुरी बजाते हैं, एक बेहतरीन कला है. स्टार प्रवाह और स्टार टीवी पर आपने इनको देखा होगा. ये बांसुरी नाक से बजाते हैं, मुंह से नहीं, मुंह बंद होता है इनका.